गौतम अदानी आणि शरद पवारांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। शरद पवार आणि संजय राऊतांमध्ये ही चर्चा, राजकीय घडामोडी नव्हे। एकनाथ शिंदेंना राजीनामा तयार ठेवण्याचे आदेश, गुजरात मधल्या वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होतात। सुषमा अंधार यांचा शिंदेंवर घणाघात। धाराशिव जिल्ह्याला धाराशिव नाव न वापरण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश, 6 जूनला पुढची सुनावणी होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, वरळी बीडीडी चाळ सिडको गृहनिर्माण प्रकल्पातल्या घरांच्या किमतीबाबत चर्चा। संभाजीनगरमध्ये दंगल भावी यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, तर पोलिसांच्या हप्त्यांचे रेकॉर्ड कार्डही आणलं समोर। राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच मिळणार, वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकारचा निर्णय। आणि विदर्भाला पुढचे 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस, तर कोकणात हवामान कोरडं राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज।